नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे भूगोल। तर भूगोल या विषयातील आपला जो आजचा घटक आहे तो म्हणजे 9वा कृषी। तर कृषी विषयक सगळ्या गोष्टी, उद्योग, व्यवसाय, कृषी व्यवसायाचे प्रकार आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्यासमोर आपण बघतायत की कृषी एक चित्र या ठिकाणी बघा का एक शेतकरी आहे। तो शेतकरी थोडक्यात आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी काम करण्यासाठी चाललेला आहे। हे शेतामधलं असलेलं छानसं कौलारू घर आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सकाळची वेळ अर्थात दिसते। एक स्त्री आपल्या शेळ्यांना बकऱ्यांना चारा घालते। दुसरी एक स्त्री जी कोंबडीची पिल्लं जे आहेत, कोंबड्या ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेस एका पाठीखाली डाल्याखाली डालून ठेवते। त्यांनी अंडं दिलेले ती अंडं काढते। इथे एक स्त्री आपल्या म्हशीचं दूध काढते। कोंबड्या आपल्या परिसरामध्ये फिरतायत। थोडक्यात एक सकाळचं एक शेतामधलं असलेलं किंवा एका खेडेगावातलं एका वस्तीतलं एक सुंदर असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। थोडक्यात ग्रामीण भागातलं एक घर आहे आणि अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागातले हा परिसर खूप छान वाटतो। आता या ठिकाणी आपण बघितले की या प्रश्नांच्या आधारे चर्चा करा की चित्रामध्ये काय दिसत आहे ते सांगा। एकंदरीत सगळं या चित्रावरून आपल्या लक्षामध्ये येतं। वेळ, ठिकाण, प्रसंग, कोण काय करतं, केव्हाची वेळ आहेत, शेळ्या कोंबड्या का पाळल्या जातात, ते पाळीव प्राणी आहे, ते आपल्याला उपयोगी आहे। कोंबड्यांपासून आपल्याला अंडे मिळतात, मांस मिळतं, शेळ्यांपासून आपल्याला दूध मिळतं, मांस मिळतं। शेतात कोणकोणती अवजारे दिसतात, शेतीसाठी लागणारे जे काही अवजारे असतात, इथे एक शेतासाठी लागणारा तो नांगर आहे, इथे गाडी थोडक्यात आहे, बैलगाडी ज्याला म्हणतो आपण ती या ठिकाणी आपल्याला दिसतील। हे पाणी भरण्यासाठी लागणारं जे खूप त्याला फावडं असं म्हणतात, थोडक्यात शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा उपयोग आपण बघतो। चित्रात दाखवलेल्या कृती कोणकोणत्या व्यवसाय प्रकारात येतील, तसं दूध काढते, दुग्ध व्यवसाय असेल या ठिकाणी, ही इथे कुक्कुटपालन, थोडक्यात कोंबड्या पालन, कुक्कुटपालन हा या ठिकाणी व्यवसाय आपल्याला थोडक्यात सांगता येईल या ठिकाणी। चित्रातील घर कोणाचे असेल, तुमच्या रोजच्या जेवणात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता, थोडक्यात या चित्रावरून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी देता येईल किंवा ती समजतील। या ठिकाणी आपल्याला पुढे आता भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे। आता या चित्राचं आपण जर बारीकाने निरीक्षण केलं तर त्यामध्ये काही शेतामध्ये पिकं घेतलेली आहे। घराजवळ काही नांगराचा फाळ या ठिकाणी आपण बघतो होतो की त्यापासून शेतीची नांगरणी केली जाते, शेतीची मशागत त्या ठिकाणी केली जाते। आणि यावरून शेतकऱ्यांची ते घर आहे हे सहज कळतं। शेतकरी शेळ्या गाई म्हशी कोंबड्या तो पाळतो या गोष्टीसुद्धा चित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्यातून त्याला दूध मिळतं, अंडी मिळतं, उत्पादने मिळतात, कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसाही मिळतो। आणि म्हणून ह्या सर्व जो कृती करतो तो आपलं जीवन जगण्यासाठी तो करत असतो। आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या कुटुंबाचा, घरातील सगळ्या माणसांचा उदरनिर्वाह तो या सर्व उदरनिर्वाहासाठी या सगळ्या कृती तो करत असतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। परंतु ह्या सगळ्या ज्या कृती तो करतो, शेती करणं, कोंबड्या पाळणं, बकऱ्या पाळणं, शेळ्या पाळणं, गाय म्हशी पाळणं, शेतामध्ये धान्याचं उत्पादन घेणं, तर ह्या सगळ्या ज्या कृती तो करत असतो, तर ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या कृती नैसर्गिक घटकावरती अवलंबून असतात। आणि म्हणून ह्या कृती ह्या कृषी क्षेत्रात मोडतात आणि हे जे व्यवसाय हे शेतीला पूरक व्यवसाय असतात। म्हणजे शेती करण्याबरोबर तो कोंबड्या पालन करतो, कोंबड्यांचं पालन करतो, म्हणजे कुक्कुटपालन थोडक्यात व्यवसाय म्हणायला हरकत नाही आहे। शेतीबरोबर तो गाई म्हशी पाळतो, दुधाचा व्यवसाय करतो, ज्याला आपण दुग्ध व्यवसाय असं म्हणतो। हे थोडक्यात ते शेतीला पूरक असणारे शेळ्यांचं पालन करणे, मी थोडक्यात तो शेती करत असताना शेतीला पूरक असे व्यवसाय तो या ठिकाणी करत असतो आणि हे असणारे सगळे शेतीला पूरक असलेले व्यवसाय या ठिकाणी आपल्याला दिसतात। परंतु तसं एकंदरीत आपण जर विचार केला तर कृषी व्यवसायाची व्याप्ती जर बघितली तर ती खूप प्रचंड मोठी आहे। अन्नधान्य, वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती आणि प्राणी यांचा उपयोग होतो। आणि म्हणून शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर शेतकरी गुरे, शेळ्या पाळणे, मेंढ्यांचा व्यवसाय करणे, मेंढ्या पाळणे, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे आणि मधमाशी पालन ज्याला म्हणतो आपण, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन म्हणजे मत्स्यशेती, वराहपालन
एमुपालन अशा व्यवसायांचाही समावेश आज कृषी क्षेत्रामध्ये केला जातो आणि कृषीला पूरक असणारे छोटे मोठे व्यवसाय शेतकरी आज आपल्याला करताना त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून कृषी व्यवसायामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मनुष्यबळ, म्हणजे कृषी व्यवसाय करायचा असेल तर मनुष्यबळ त्या ठिकाणी लागतं. प्राणी, अवजारे, तसे इतर विविध साधने वापरली जातात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. थोडक्यात आज शेतीच्या कामामध्ये खूप आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख व्यवसाय मानला जातो. या ठिकाणी आपण हे जर छायाचित्र बघितलं ते थोडक्यात हा मानव इथं आपण बघतोय, पण तो मानव आजचा नाही आहे, तर तो पूर्वीचा असलेला मानव ज्यावेळेस शेतीचा शोध लागला आणि कालांतराने हळूहळू शेती करू लागला, तर त्यावेळेच हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. मग त्यामध्ये हळूहळू बदल होत गेला, मग तो शेतकरी आपल्या प्राण्यांच्या साह्याने बैलांच्या मदतीने शेती नांगरणे, शेतीची मशागत करणे, शेतीतली कामे करून घेऊ लागला. पण पुढे तंत्रज्ञान बदललं, तंत्रज्ञानाचा शोध लागला, पुढे अनेक अवजारं यंत्र निर्मिती झाली, पुढे तोच शेतकरी शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने करू लागला, शेतीची कामे यंत्राच्या साह्याने त्या ठिकाणी करू लागला. या ठिकाणी पुढे तो शेतीला पाणी ठिबक सिंचनद्वारे देऊ लागला. अशा प्रकारे ठिबक सिंचन म्हणजे असा तंत्रज्ञानाचा हा झालेला बदल या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात एक लक्षामध्ये येतं आपल्याला, शेतीला पूरक कोंबड्या पाळणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय, थोडक्यात एक चित्रावरून आपल्याला लक्षामध्ये येतं की पारंपरिक पूर्वीपासून करत आलेला शेती आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाने, तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामुळे, अवजारांच्या साह्याने तंत्रज्ञानासाठी करत असलेला माणूस, शेती म्हणजे पारंपरिक ते आधुनिक कृषी संबंधित कृती, ह्या छायाचित्रातून या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतात. मग चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ते बदल त्या ठिकाणी जाणवतात, म्हणजे पारंपरिक कृषी पद्धत आणि आधुनिक कृषी पद्धत या तंत्रात फरक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो दिसतो. आता याच्यामध्ये वरील चित्रांचं आपण निरीक्षण केल्यानंतर कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल, काळानुसार होत गेलेले बदल हे लक्षामध्ये येत. पूर्वी आधी मानव जंगलामध्ये भटकायचा आणि त्यातून मिळालेल्या जंगलामधल्या जे काय अन्न कंदमुळे जे फळं आहेत त्यातून आपलं पोट भरायचा, उदरनिर्वाह करायचा. नंतर त्याला शेतीची कल्पना सुचली, म्हणजे शेतीचा शोध लागला, त्यातून तो जास्तीत जास्त उत्पादन घेऊ लागला, त्यातून वर्षभरासाठी अन्नधान्याची तरतूद तो मानव करू लागला. पण पुढे शेतीबरोबर, शेतीच्या पिकाबरोबर मानव आपली पशुपालनाचा पशुपालन गाई, शेळी, मेंढ्या, कोंबड्या अशा प्रकारचं पशुपालन तो त्या ठिकाणी करू लागला. आणि आजच्या काळामध्ये मत्स्यपालन हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणून शेतकरी आज करत आहेत. मधमाशी पालन जे आहेत आपण, फुलशेतीसारखे व्यवसाय, फळशेती याद्वारे तो उत्पादने घेऊ लागला. म्हणून पूर्वीचं जे भटकणारं माणसाचं जीवन होतं, जंगलामध्ये राहणं, जंगलामध्ये राहणं, जंगलामध्ये जंगलातले कंदमुळे फळं गोळा करून आपला उदरनिर्वाह करत, तर पूर्वीच्या भटके जीवन जगणारा माणूस तो जीवन सोडून तो एका ठिकाणी कृषीविषयी विविध व्यवसाय करू लागला. आणि म्हणून वरील चित्रातून लक्षात येतं की कृषीमध्ये खूप प्रचंड विविध बदल त्या ठिकाणी घडून आलेले आहे. आणि आता आपण कृषी सत्राखाली येणाऱ्या काही विविध व्यवसायांची ओळख या ठिकाणी आपण करून घेणार आहे. त्यातला पहिला जो व्यवसाय तो म्हणजे पशुपालन. आता वेगवेगळ्या पशूंचे पालन करणे, गाई शेळ्या पाळणे, मेंढ्या पाळणे, कोंबड्या पाळणे, वरहा पालन करणे, मत्स्यपालन करणे, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या पशूंचं पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादनं घेणे, गाई म्हशींपासून दुधाचं उत्पादन घेणं, कोंबड्यांपासून अंडीचं उत्पादन घेणं, मांसाचं उत्पादन घेणं, बकऱ्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांपासून दुधाचं उत्पादन घेणं, मांसाचं उत्पादन घेणं, म्हणजे थोडक्यात त्याच्या विविध कामासाठी वापर करणे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचं जीवन, समाजाचं जीवन चालवणं हा पशुपालनाचा मुख्य या ठिकाणी उद्देश त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून विविध पूरक व्यवसायामध्ये पशुपालन, नंतर गुरेपालन म्हणजे गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, रेड्या, हे जनावरांचा माणसासाठी पण उपयोग होतो, शेतीसाठी पण त्या ठिकाणी उपयोग होतो, शेतीच्या कामासाठी त्याचा वापर करता येतो. आणि म्हणून शेतीच्या कामात वापरता येणारी दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे. मिश्र शेतीचा जो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यवसायाचे व्यापाराचे आहे. आणि म्हणून भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय आणि मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो. पुढे आपला आहे शेळी आणि मेंढीपालन. हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय होता. शेळीपालन, मेंढीपालन हे डोंगराळ, निम ओसाड, कोरड्या हवामान प्रदेशामध्ये केले जाणारे व्यवसाय आहेत. परंतु आज नागरी वस्त्यांपासून दूर किंवा ग्रामीण डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे गवत, छोटे छोटे गवत, झुडपे किंवा बाबळी
याच्यावरती शेळ्या आणि मेंढ्या पोसल्या जातात, ते त्यांचं खाद्य आहे आणि भारतात मांस हा मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो आणि मेंढी पालन हा मांसासाठी पण केला जातो. मेंढीचा उपयोग दुधासाठी केला जातो, त्यानंतर तिची जी लोकर मिळते त्या लोकरीपासून काही उबदार कपडे त्या ठिकाणी तयार केले जातात. म्हणजे थोडक्यात लोकरीसाठीही मेंढी पालन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा व्यवसाय तो म्हणजे कुक्कुटपालन. आज आपण बघतो की अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या व्यवसायाबरोबर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. कुक्कुटपालनामुळे त्याचाही उदरनिर्वाह होतो, त्यातून त्याला पैसा मिळतो आणि म्हणजे कृषी व्यवसायाला हा जोड व्यवसाय म्हणला जातो. जगात सर्वत्र कोंबडी किंवा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणामध्ये आढळते आणि परसदारी या शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावर केला जातो. व्यापारी तत्वावर व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी घेतली जाते. शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसायाचा व्यवसाय केला जातो आणि भारतात हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून मोठी बाजारपेठ मिळते. शहरामध्ये अंड्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ मिळते, शहरामध्ये कोंबड्यांच्या मांसाला मोठी बाजारपेठ मिळते आणि याचबरोबर काही भागामध्ये ससेपालनाचाही व्यवसाय केला जातो. इमू पालन, वरा पालन यासारखे पण व्यवसाय या ठिकाणी केले जातात. पुढचे व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन. मध आणि मेण, कारण मधाचा उपयोग खाण्यासाठी औषधी वनस्पती, मध ही औषधी आहे आणि मधापासून अनेक औषधासाठी औषध निर्मिती केली जाते आणि मध आणि मेण यासारखे उत्पादन आपल्याला मधमाशी पालनापासून मिळतात आणि म्हणून मधमाशी पालन हा व्यवसाय केला जातो. मध गोळा करण्यासाठी मधमाशांचा फुलावर आलेल्या झाडांवरती फिरतात आणि त्या फिरल्यामुळे परागीभवन चांगल्या प्रकारे होऊन जातं. तुम्ही सायन्समध्ये परागीभवन हा भाग तुम्ही शिकला असाल तर मग त्यामुळे मधमाशीमुळे परागीभवन चांगलं होऊन झाडांची फललारणा वाढते, परिणामी पिकांचं उत्पादन वाढतं आणि मधमाशी पालनाचा व्यवसाय शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पुढे जो व्यवसाय तो मत्स्यपालन. मत्स्यशेती करण्याचीसाठी शेततळी केली जातात, शेतामध्ये मोठा खड्डा खोदला जातो, त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि त्यामध्ये मत्स्यांचे काही बीज त्या ठिकाणी टाकलं जातं, त्यापासून मासेशेती म्हणजे मत्स्यशेती केली जातात आणि मग अशा प्रकारे गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातीसुद्धा वापर करता येतो आणि माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीचे त्याचे संगोपन केले जाते आणि मग मत्स्यशेती केली जाते, त्यातून शेतकऱ्याला उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. खुल्या समुद्रातील मासेमारीसाठी मध्ये अनेक धोके असतात. जवळ अनेक प्रकारचे मासे, जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात, परंतु त्यांचं वर्गीकरणाचं काम वाढतं आणि सर्व माशांना सारख्या प्रमाणामध्ये भाव मिळत नाही आणि म्हणून माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. त्यातून मत्स्यशेतीचा विकास झाला. वाम, रहू, रावस, कोळंबी अशा मत्स्यशेतीमध्ये माशांचं त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. रेशीमसुद्धा म्हणजे रेशीम किडा असतं, तुम्ही सायन्समध्ये शिकला असता, तर रेशीम किड्यांपासून, रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात आणि हे धागे अत्यंत सूक्ष्म आणि चिवट असतात. त्यापासून सुंदर असं मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते. त्या कोशापासून धागा निर्मिती, धाग्यापासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आज केले जातात आणि म्हणून यांचा समावेशसुद्धा कृषी आणि कृषी या संज्ञेत होत नाही, परंतु शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते. तुतीच्या झाडांचा पाला हे रेशमी किड्यांचं मुख्य खाद्य आहे, त्याच्यावर ते पोसले जातात. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्ष जिवंत राहते आणि त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्चही त्या ठिकाणी वाचतो. पुढे आणखीन शेतीला व्यावसायिक असलेला पूरक रोपवाटिका. बघा तुम्ही रोपवाटिकाचा शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये छोटे मोठे असे शोची झाडं लावतात, फुलांची झाडं लावतात. रोपवाटिका व्यवसाय ते गेल्या काही वर्षामध्ये फुलोत्पादन, औषधी आणि सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेतीसुद्धा शेतीशी निगडीत त्या ठिकाणी आहे, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनामध्ये उत्पादनाखाली क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची, बियाणांची आवश्यकता असते. यातून रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आलेला आहे आणि मग यातून मिळणारं आर्थिक उत्पन्न देखील त्या ठिकाणी चांगलं असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतोय की शेतीचे अनेक पूरक व्यवसाय या ठिकाणी आपण पाहिले. पुढे आपण बघतोय काय सखोल या ठिकाणी आपण बघणार आहे ते शेतीचे प्रकार या ठिकाणी. या ठिकाणी एक सांगाड आणि प्लॅस्टिकचा कागद यांचा वापर केला जातो, त्याला आपण हे म्हटलं जातं हरितगृह शेती ज्याला म्हणतात. कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं, जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओला इत्यादीसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे, जास्त आर्थिक फायदा मिळवून देणारी पिकं, अशा प्रकारे हरितगृह शेती आज केली जाते आधुनिक पद्धती. पुढे आपण बघू शेतीचे प्रकार. शेतीचे विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
शेतीचे सुद्धा विविध प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये हे विविध प्रकार या ठिकाणी आपण समजून घ्या. एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता आणि सांस्कृतिक भिन्नता, तंत्रज्ञानातील विविधता यांचा वापर करता शेतीच्या विविध व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती या ठिकाणी उदयास आलेल्या आहेत. व शेती करण्याचा उद्देश, शेतीमध्ये घेतली जाणारे पिकं, शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादी शेतीचा प्रकार ठरतो. सर्वसाधारणपणे शेतीचे काही प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासमोर काही शेतीचे प्रकार दिसतात बघा. या ठिकाणी निर्वाह शेती आणि व्यापारी शेती, अर्थात शेतीचे प्रकार दोन प्रकार केले जातात, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. मग निर्वाह शेतीमध्ये काय? स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. आणि व्यापारी शेतीमध्ये विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फल उत्पादन शेती. मग आता निर्वाह शेतीमध्ये जे दोन निर्वाह शेती कशाला म्हणायचं? पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती आणि स्थलांतरित शेती असे दोन प्रमुख प्रकार पडतात. पारंपरिक शेतीमध्ये पूर्वीपासून चालत आलेली शेती, त्याच्यामध्ये स्थलांतरित शेती आणि सखोल शेती असे दोन प्रमुख प्रकार पडतात. यामध्ये सखोल शेती म्हणजे एकच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते, आणि स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्या जमिनीत पुन्हा शेती केली जाते. त्यानंतर शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो, अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. तर यामध्ये स्थलांतरित शेतीमध्ये भटकी शेती प्राथमिक अवस्थेत आहे. पूर्वी माणूस भटकायचा, स्थिर नसायचा, नदीकाठी ती शेती केली जायचा. भटकी शेती प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्णकटिबंधातील दाट अरण्यांचा म्हणजे वन प्रदेशात अनेक डोंगराळ भागात अशा प्रकारची शेती केली जाते. आणि शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनींचा वापर करतो. काही झाडे काढतो, झाडी तोडतो आणि तिथे त्या जमिनीचा छोटासा तुकडा तयार करतो आणि तिथे मग तो जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो, जमीन मोकळी करतो, कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो आणि मग त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून तिचा त्या मृदेमध्ये मातीमध्ये मिसळतो. पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो आणि उत्पादन घेतो. यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यापुरते पुरेशी नसते, परंतु त्यामुळे शिकार, मासेमारी, जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीला कराव्या लागतात, तो करत असायचा. आणि या प्रकारात जमिनीखाली पिका जमिनीच्या पिकाखाली लागवडीत अल्प असून पीक पडीक कालावधीत दीर्घ असतो. परंतु जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर शेतीसाठी तो दुसरी जागा त्या ठिकाणी निवडतो. अशी भटकी किंवा स्थलांतर शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुढे शेतीचा प्रकार आहे तो म्हणजे व्यापारी शेती. आता व्यापारी शेती, आता व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती आणि फळ्याची मळ्यांची शेती अशी दोन प्रमुख प्रकार पडतात. या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतली जातात. विस्तृत शेती जर करायची म्हटलं तर 200 हेक्टर किंवा अधिक त्यापेक्षा जास्त असते. मोठी शेती, विरळ क्षेत्र, मोठे क्षेत्र आणि विरळ लोकसंख्या यामुळे शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते. नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. ही मोठ्या प्रमाणात शेती असते. आणि एक पीक पद्धती या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. गहू किंवा मका याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन असे पिकं या ठिकाणी घेतले जातात. या शेती पैशासाठी भांडवल खूप मोठं लागतं, यंत्र लागतात, खते कीटकनाशके लागतात, खत खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणासाठी पैसा म्हणजे भांडवल त्या ठिकाणी लागतं. अशा प्रकारे ही विस्तृत शेती केली जाते. नंतर आहे मळ्याची शेती. मग हिचं क्षेत्र साधारणतः 40 हेक्टर किंवा अधिक असतं. डोंगर उतारावरती जसं आपण ही चहाचे मळे आपण बघतो, मग या ठिकाणी यंत्रांचा वापर फारसा केला जात नाही आहे, कारण त्या प्रदेशात भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धती आहे. अशा प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही किंवा फक्त व्यापारी पिकाचं उत्पादन होतं, समजा चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ. परंतु या प्रकारच्या शेतीची सुरुवात ही विस्तार वसाहत काळात झालेला आहे, कारण बहुतांशी मळ्यांची शेती उष्णकटिबंधामध्येच केली जाते. तर अशा प्रकारे ही व्यापारी शेती या ठिकाणी आपण पाहतो. पुढे आपल्याकडे शेतीचा जो प्रकार आहे तो म्हणजे मंडई शेती, बागायती शेती. आता मंडई शेती, बागायती शेती काय आहे? तर मंडई बागायती शेती हा शेतीचाच एक आधुनिक प्रकार आहे, अलीकडचा एक नवीन प्रकार मानला जातो. तर या हा जो शेती प्रकार आहे नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झालेला आहे, कारण शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी काय करतो, शहराजवळच्या भागामध्ये भाजीपाला घेतो आणि इतर पदार्थ पिकवतात.
आणि जशी मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो। आणि मग या शेतीचा प्रकार लहान असतो, जलसिंचनाचा वापर करून सेंद्रिय रासायनिक खतांचा वापर, कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची उपलब्धता, मागणी, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा यामध्ये समावेश होतो। आणि शेती वाहतुकीच्या सोयीनुसार अवलंबून असते। जलद वाहतूक या शेतीतील उत्पादनाचा दर्जा किंमत ठरते, म्हणून या शेतीला ट्रंक शेती असंही म्हटलं जातं। पुढे शेतीचा प्रकार फल उत्पादन किंवा फूल शेती। मंडई बागायती शेतीचाच हा एक उपप्रकार मानला जातो, कारण आपण बघतो का शहरामध्ये आपल्याला फुलांची आवश्यकता लागते, सण उत्सव साजरे आपण करतो त्यावेळेस फुलं लागतात, किंवा काही पूजेचे काम असेल तर त्या पूजेसाठी आपण फुलांचा वापर करतो। थोडक्यात फुलांची मागणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि मग या ठिकाणी शेतीतील फळे फुले ही मुख्य उत्पादनं घेतली जातात। ही शेतीसुद्धा पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जातो। छोट्या शेतामध्ये शेताचा आकार लहान असतो आणि लहान आकाराच्या शेतामध्ये या प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतली जाते। ही ठिकाणी फुलशेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अलीकडच्या काळामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी, रासायनिक खतांचा वापर किंवा हरितगृह यांचा अवलंब शेतामध्ये होताना दिसतो, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। इथे छायाचित्रामध्ये आपण बघतो या ठिकाणी। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती घेतली जाते। जरबेरा, टुलीप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंध असे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलाचं उत्पादन त्या फुलशेतीमध्ये घेतलं जातं। शहरामध्ये त्यांना बाजारपेठ मिळते, चांगली किंमत त्या ठिकाणी मिळते। किंवा काही फळशेती, आंबा, सीताफळ, द्राक्षे, केळी, डाळी, ड्रॅगन, चेरी, संत्री, रासबेरी, स्ट्रॉबेरी, मालबेरी अशा अनेक देशी विदेशी फळाचं शेतामध्ये उत्पादन घेतलं जातं। तर अशा प्रकारे ही फळशेती आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये केली जाते। सेंद्रिय खती, पिकांची पोषक द्रव्यांची गरज मुद्रेतून भागवली जाते, अशा सेंद्रिय शेतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो। पुढे आपला एक छोटासा भाग आहे या ठिकाणी कृषी पर्यटन। तर कृषी पर्यटन म्हणजे काय या ठिकाणी? तर कृषी, आज अनेक शहरातले लोक शेतीसाठी भेट देतात, शेती पाहायला येतात। कृषी पर्यटन म्हणजे एक थोडक्यात पर्यटन व्यवसायातील एक नवीन क्षेत्र उदयास आलेलं आहे। उष्णकटिबंध देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने घेतली जातात आणि त्यामुळे कृषीच्या उत्पादनासाठी मोठा वाव आहे। त्यामुळे कृषी उत्पादन देशामध्ये ग्रामीण भागातील संस्कृती कशा प्रकारची आहे, ग्रामीण भागातले लोकांचं जीवन कसं आहे, चालीरीती कसं आहे, राहणीमान कसं आहे, घरं कशी आहे, कोणकोणत्या प्रकारचे प्राणी कसे पाळले जातात, राहणीमान कसं आहे, चालीरीती काय आहे, या सगळ्या यांचा उपयोग कृषी पर्यटनाने केला जातो। मग शेतकरी शेतात त्यांची घरं, आहार काय आहे, रोजचं जेवण काय आहे, शेती कसा करतो, परिसर कसा आहे, हे सर्वांचे कुतूहल किंवा नाविन्य जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी शहरातील लोकांना त्या गोष्टी जिज्ञासू वृत्ती त्या ठिकाणी हा सगळा गोष्टी त्यांना पाहण्याची खूप आवड असते, समजून घेण्याची आवड असते आणि ते पाहण्यासाठी अनेक ग्रामीण भागामध्ये येतात। आणि मग कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या गावालाही आर्थिक त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी होतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी कृषी पर्यटन एक नवीन व्यवसाय या ठिकाणी आपल्याला उदयास आलेला पाहायला या ठिकाणी मिळतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या गोष्टी कृषी पर्यटनामधून जाणून त्या ठिकाणी घेता येतात। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पुढे या ठिकाणी भौगोलिक स्पर्श। आता या ठिकाणी सगळं आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या किंवा हे काही चित्र आहे, जरा डोके चालवा, काही फळभाज्या आहे, फळं आहे। आता या ठिकाणी आपण काही चर्चा केली किंवा काही फळं बघितले शेतकरी, तर या ठिकाणी जे काही भाजीपाला आहे कृषी उत्पादन या ठिकाणी आपण पाहिले। आता विपणन व्यवस्था म्हणजे शेतकरी पिकवलेला माल योग्य दरात आणि योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते। आणि भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील आधारे या ठिकाणी स्पष्ट करता येईल। भारताची शेती मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे, सर्व शेतकरी संघटित नाही, एकत्रित नाही आहे, त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक दुर्बल असल्याने शेतीमालाचं विपणन व्यवसाय करू शकत नाही, विक्री करू शकत नाही, उत्पादन घेतात पण विक्री करता येत नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादन ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समितींची यंत्रणा उभारली आहे। त्या ठिकाणी शेतकरी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं फळ भाजीपाला आणतो, त्या ठिकाणी त्याची विक्री त्या ठिकाणी होते। आणि मग अशा प्रकारे व्यापारी त्या ठिकाणी घेतात आणि व्यापाऱ्यांमार्फत तो शहरामध्ये माल त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होतो।
का शेतीतला बहुतांश मला नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळामध्ये व्यवस्थेला लावावी लागते. आणि म्हणून शेतकरी संघटना, ग्राहक पेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. त्यामुळे दलाल मध्यस्थी त्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक पण सुद्धा त्या ठिकाणी होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी काही विपणन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहता त्या ठिकाणी येते. तर अशा प्रकारे आपण हा जो भूगोलमधला आपला जो नववा जो घटक आहे कृषी, तर यामध्ये आपण कृषी प्रकार या ठिकाणी बघितले, पर्यटन कृषी पर्यटन आपण बघितलं, पशुपालन अनेक प्रकारचे शेतीला पूरक व्यवसाय या ठिकाणी आपण या ठिकाणी समजून घेतले. व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा धडा वारंवार त्या ठिकाणी समजून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.